आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय शिवाजीनगर प्रीमियर लीग 2023 या क्रिकेट स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी भेट दिली. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर यांच्या वतीने शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात शिवाजीनगर प्रीमियर लीग 2023 या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. या एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेत 6 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर तसेच माजी पनवेल पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा खरत यांनी भेट देत खेळाडूंना प्रोत्साहन दिले. यावेळी वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, अरुण घरत, भागीरथी मोकल, नंदा ठाकूर, आशा म्हात्रे, भाऊ कडू, महेंद्र कडू, अमृत ठाकूर, दर्शन ठाकूर, सुजित ठाकूर, अमित कडू, सुदीप ठाकूर, मयूर ठाकूर, निलेश ठाकूर, शशिकांत कडू, वी के ठाकूर, दीपक गोंधळी, प्रवीण ठाकूर, प्रभाकर ठाकूर, महेश ठाकूर, निलेश म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवर आणि खेळाडू उपस्थित होते. सगळ्यात आधी शिवाजीनगर प्रीमियर लीगच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या 82 खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला त्या सर्व 82 खेळाडूंचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपण सर्वजण मिळून या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतलेला. पण क्रिकेट हा प्रचंड आवडीचा लोकांचा विषय आहे आणि त्यामुळे या क्रिकेटच्या निमित्तानं का होईना आपण सगळेजण एकत्र होतो, एक टीम एक सारखे युनिफॉर्म घालते आणि आपण सगळेजण एक टीम म्हणून परिवार म्हणून या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे ही भावना त्या माध्यमातून पुढे येत राहते. मला असं वाटतं की ही सांघिक भावना आपल्या मनामध्ये रुजण्याच्या दृष्टिकोनातून क्रिकेट खेळाचा उपयोग होतोय त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. मग अशी आपण रामशेठ ठाकूर साहेबांचा उल्लेख केला की रामशेठ ठाकूर साहेबांनी आपल्या परिसरातून पुढे येताना स्वतःच्या कष्टावरती आपला व्यवसाय उभा केला, पण तो व्यवसाय उभा केल्यानंतर देखील माझ्या बरोबरीनं माझा समाज हा पुढे गेला पाहिजे ही भावना त्यांनी पुढे ठेवली आणि म्हणून आपल्या सभोवतालच्या सहकाऱ्यांना आपापल्या परीनं मार्गदर्शन करत त्यांना व्यवसायामध्ये पुढे येण्याच्यासाठी प्रोत्साहन दिलं. तशाच पद्धतीनं तरुणांना नोकरी करणं, ज्याला व्यवसायात पुढे जायचं त्याला व्यवसायासाठी पुढे जाण्याची संधी देणं ते सर्व त्यांनी सातत्याने करून पाहिलं आणि यानंतर देखील आपल्या परिसरातल्या सामाजिक सोयी सुविधा या चांगल्या राहिल्या पाहिजेत यासाठी ते दक्ष असतात. आपण बघितलं नावाकाडीला आपण जे उद्घाटन केलं 22 तारखेला तर त्यावेळेला आपण पाहिलं की कितीतरी नितांत सुंदर आणि आता सगळ्या पेपरनी सगळ्या चॅनेलनी आता याची जवळपास दखल घेतली आहे. ते इतकं चांगलं अशा पद्धतीचा एक सुविधा ही आपल्या ग्रामस्थांच्यासाठी त्यांनी निर्माण करून दिलेली आहे. मला आनंद आहे की अशा पद्धतीच्या या सुविधेचा उपभोग सर्व लोकांना घेता येतो.